त्रिदिनात्मक अखंड हरिनाम सप्ताहाचे जायगुडे आखाडा येथे उत्साहात सांगता. संतांनी दाखविलेल्या भक्तिमार्गाने गेल्यास मोक्षाची प्राप्ती दूर नाही. गुरुवर्य भास्करगिरी महाराज. नेवासा तालुक्यातील जायगुडे आखाडा येथे श्रवण मासानिमित्त आयोजित त्रिदिनात्मक अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून काल्याच्या कीर्तनाने शुक्रवारी 9 ऑगस्ट रोजी उत्साहात सांगता करण्यात आली. भक्ती मार्गाची वाट आपल्याला सर्व संतांनी दाखवली. त्यांनी दाखविलेल्या भक्ती मार्गानेच मोक्षाची प्राप्ती होत असते असे प्रतिपादन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी बोलताना केले. गुरुवर्य भास्करगिरी बाबांचे साईनाथ नगर येथे आगमन होताच गावकऱ्यांनी पुष्पहार घालून तर विद्यार्थ्यांनी ढोलताशांच्या गजरात लेझिम पथकाद्वारे गुरुवर्य भास्करगिरी बाबांचे स्वागत केले. तर त्रिदिनात्मक सोहळा कमिटीच्या वतीनं कैलास तनपुरे यांच्या हस्ते सोहळा कमिटीच्या वतीनं स्वागत करण्यात आले. यावेळी त्रिदिनात्मक सोहळ्यात योगदान देणाऱ्यांचा गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते गौरव श्रीफळ प्रसाद देऊन करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौभाग्यवती आशाताई मुरकुटे, रामनाथ महाराज पवार, विजय महाराज पवार, गणेश महाराज दरंदले, लक्ष्मण महाराज नांगरे, पंढरीनाथ महाराज सोनवणे, अगस्ती आश्रमाचे गुरुवर्य भिसे महाराज, गायनाचार्य सचिन महाराज पवार, देवीदास महाराज पवार, भास्कर महाराज मुकळ, रामभाऊ महाराज आढाव, माजी सरपंच गोरक्षनाथ कोतकर, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांच्यासह सप्ताह कमिटीचे सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेवासा प्रतिनिधी सुधीर चव्हाण, महाराष्ट्र न्यूज 10.